हॅलो फ्रेंड्स सुहानीज किचन बघणाऱ्या माझ्या सगळ्या खवय्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत अतिशय चविष्ट रिच आणि क्रीमी अशी भाजी मलई मेथी मटर चला तर मग जाऊया माझ्या किचन मध्ये आणि बघूया याची साहित्य आणि कृती इथे मी एक मेथीची लहान जोडी निवडून स्वच्छ धुवून कॉटन कापडावर पसरून त्यातलं पाणी टिपून घेतलेलं आहे मेथी घेताना अगदी कोवळी बघून आणि निवडताना फक्त पानं खोडून घ्यायची आहेत या अर्धा किलो मटारच्या शेंगा सोलून त्याचे दाणे काढून घेतलेले आहेत सगळ्यात सुरुवातीला मटारचे दाणे वाफवून घ्यायचे आहेत त्यासाठी हे दाणे मी कुकरच्या भांड्यात काढलेले आहेत आणि यात घालणार आहे पाव कप पाणी एक टी स्पून मीठ आणि एक टी स्पून साखर सगळं मिक्स करून घ्यायचं आहे हे फ्रेश मटार आहेत म्हणून मी वाफवून घेते आहे तुम्ही जर फ्रोझन मटार घेतलेत तर ही स्टेप स्किप करा कुकरचं झाकण लावून याला दोन शिट्ट्या काढायच्या आहेत कुकर होईपर्यंत आपण भाजीची ग्रेव्ही तयार करून घेऊया त्यासाठी मी इथे घेतलेले आहेत चार मध्यम आकाराचे कांदे दोन मोठे टोमॅटो एक इंच आल्याचा तुकडा आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या दोन हिरव्या वेलच्या तीन लवंगा आणि दहा ते बारा अख्खे काजू अख्खे काजू नसल्यास पाव कप तुकडा काजू घ्यावेत मी सुद्धा इथे तुकडा काजू वापरलेला आहे ग्रेव्हीसाठी मी एका जाडबुडाच्या कढाईत दोन टेबल स्पून तेल गरम करायला ठेवलेलं आहे गॅसची आज मंद ठेवायची आहे आणि गरम तेलात घालायची आहे लवंग आणि वेलची यातच आलं लसूण आणि मिरची घालून एक मिनिट भर परतून घ्यायचं आहे काजू घालून ते सुद्धा एक मिनिट भर परतून घ्यायचे आहे आता यात घालायचा आहे उभा पातळ स्लाइस केलेला कांदा आणि तीन ते चार मिनिट मध्यमाचेवर परतून घ्यायचा आहे कांदा छान लालसर झालेला आहे या स्टेजला घालूया टॉमॅटोच्या फोडी आणि दोन मिनिट परतून घेऊया अर्धा स्पून मीठ घालून सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता यावर झाकण ठेवून मंद आचेवर वाफ काढून घ्यायची आहे पाच मिनिट होऊन गेलेली आहेत तुम्ही बघू शकता टॉमॅटो छान शिजलेला आहे या स्टेजला गॅस बंद करायचा आहे आणि रूम टेम्परेचरला हे सगळं जिन्नस थंड करून घ्यायचं आहे ग्रेव्हीचा मसाला थंड होईपर्यंत आपण कुकर कडे वळूया दोन शिट्ट्या होऊन प्रेशर रिलीज झालेलं आहे तुम्ही बघू शकता मटार सुद्धा शिजलेला दिसतोय हे बघा आतमध्ये हे जे मटार शिजलेलं पाणी दिसतंय ते आपण गाळून घ्यायचं आहे पण फेकून मात्र द्यायचं नाहीये आता या पुढची स्टेप आहे भाजीसाठी ग्रेव्हीची पेस्ट तयार करणं त्यासाठी रूम टेम्परेचरला थंड करून घेतलेला सगळा मसाला मिक्सरच्या भांड्यात काढायचा आहे यात घालायचं आहे मटारचं शिजवून गाळून घेतलेलं पाणी आणि झाकण लावून याची गंधासारखी गुळगुळीत पेस्ट वाटून घ्यायची आहे आणि ग्रेव्ही साठी मौसूद पेस्ट तयार आहे तुम्हाला अगदी जवळून मी याची कन्सिस्टन्सी आणि थिकनेस दाखवते हे बघा यात कुठलेही जाडसर कोण राहिलेले नाहीयेत आता आपण भाजीसाठी मेथी तयार करून घ्यायची आहे त्यासाठी इथे सेम कढईमध्ये मी पुन्हा एकदा एक टेबल स्पून तेल घेतलेलं आहे आणि तेलात घालायची आहे बारीक चिरलेली मेथी मध्यम आचेवर तीन ते चार मिनिट मेथी परतून घ्यायची आहे मेथी परतवत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा या मेथीला अजिबात पाणी सुटता कामा नये मेथी छान परतून झालेली आहे या स्टेजला घालूया वाफवून घेतलेला मटार आणि हलक्या हाताने मेथी सोबत मिक्स करूया भाजीसाठी मेथी मटार तयार आहे हा तयार मेथी मटार एका मध्ये काढून घेऊया भाजीसाठी ग्रेव्ही आणि मेथी मटार दोन्हीही तयार आहे आता करायची आहे लास्ट आणि फायनल स्टेप करूया रेस्टॉरंट स्टाईल मलई मेथी मटर भाजीसाठी जाडबुडाच्या कढईत मंद आचेवर दोन टेबल स्पून तेल तापवून घेतलेलं आहे आणि यात घालणार आहे एक टेबल स्पून जिरं अर्धा टीस्पून हळद दोन ते तीन तमालपत्र आणि सगळं छान मिक्स करून घेणार आहे आता यात घालायची आहे वाटून घेतलेली ग्रेव्हीची पेस्ट आणि तीन ते चार मिनिट मंद आचेवर परतून घ्यायची आहे वाटलेली पेस्ट तेलात मस्त खमंग परतून झालेली आहे आता यात घालायचा आहे तयार करून ठेवलेला मेथी मटार आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं सुरेख एकजीव झालेलं आहे या स्टेजला याद यात घालूया एक टेबल स्पून पावडर एक टी स्पून लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ मीठ घालताना एक गोष्ट लक्षात असू द्या आपण मटार वाटवताना आणि ग्रेव्ही फ्राय करताना सुद्धा मीठ घातलेलं आहे भाजीला छान कन्सिस्टन्सी येण्यासाठी यात घालायचं आहे एक कप दूध इथे तुम्ही दुधाऐवजी एक कप पाणी किंवा अर्ध अर्ध म्हणजे निम्म दूध आणि निम्म पाणी सुद्धा वापरू शकता मला मात्र पूर्ण दूधच वापरायला आवडतं कारण त्यामुळे भाजी खूप जास्त रिच क्रीमी आणि डेलिशियस होते यावर झाकण ठेवून मंद गॅसवर दोनच मिनिट वाफ काढायची आहे म्हणजे सगळे मसाले एकमेकांमध्ये मस्त मुरतील दोन मिनिट झालेली आहेत आपण झाकण उघडून बघूया गरम मसाल्यांचा मंद गंध मेथीचा हलका कडसर गंध एकमेकांमध्ये जेल होऊन अप्रतिम सुगंध येतोय सगळी भाजी सारखी करून घेऊया गरमागरम मेथी मटर सर्व्ह करायला तयार आहे जे डाएट कॉन्शियस असतील मलाई खात नसतील त्यांनी या स्टेजला भाजीमध्ये एक टी स्पून गरम मसाला घाला वरून कोथिंबिरीने गार्निश करा आणि गरमागरम भाजी सर्व करा ज्यांना मलई मेथी मटर एन्जॉय करायची असेल त्यांनी अर्धा कप फ्रेश क्रीम किंवा दुधावरची साय फेटून भाजी सोबत हलक्या हाताने मिक्स करायची आहे मलई घातल्यानंतर भाजी खूप वेळ शिजवायची नाहीये कारण मलईचा क्रीमीनेस निघून जाईल आणि त्याचं तूप तयार होईल आता घालूया एक टी स्पून गरम मसाला पावडर आणि मिक्स करून घेऊया ताज्या हिरव्या कोथिंबिरीने गार्निश करून मी गरमागरम मलई मेथी मटर छानशा बाउलमध्ये सर्व्ह करणार आहे यानंतर आपण भाजीला देणार आहोत एक अफलातून ट्विस्ट वरून द्यायचा आहे तूप आणि लाल मिरची पावडरचा तडका तडका हा ऑप्शनल आहे पण तडक्यामुळे भाजी हुबेहूब अगदी ढाब्यावर तंत किंवा रेस्टॉरंटमध्ये मिळते तशीच लागते तडक्यासाठी मी पॅनमध्ये मध्ये एक टेबल स्पून तूप घेतलेलं आहे तुम्ही तेल तूप किंवा बटर यापैकी काहीही एक घेऊ शकता मंद आचेवर तूप मेल्ट झाल्यानंतर थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आहे गॅस बंद करूनच गरम तुपात घालायची आहे एक टेबल स्पून काश्मीरी लाल मिरची पावडर आणि तुपासोबत मिक्स करून घ्यायची आहे तुपाचा हा खमंग तडका भाजीवर घालूया आणि पोळी पुरी पराठा नान किंवा फुलक्यांसोबत एन्जॉय करूया गरमागरम मलई मेथी मटर सो फ्रेंड्स हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करा तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचनला सबस्क्राईब करा आता आपण भेटूया एका नवीन रेसिपीसह पुढच्या एपिसोडमध्ये पण तोपर्यंत हेल्दी खा फिट राहा आणि स्वतःची खूप जास्त काळजी घ्या बाय